आजरा बस स्थानकामध्ये चिकल व डबक्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे आजरा बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ मोठे खड्डे पडून ती ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबकी तयार झालेत तर बस स्थानकाच्या आतील बाजूस खडी उखडल्यानं सर्वत्र चिखलाचं साम्राज्य दिसून येत आहे चिखल प्रवाशांच्या अंगावर उडत असल्यानं प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे बस स्थानक आवारात चिखल झालाय बस पकडण्यासाठी धावाधाव करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे बसची वाट पाहत असणाऱ्या प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय मुळातच प्रवाशांना थांबण्याकरिता पर्यायी व्यवस्था नसल्यानं कार्यालयाच्या आजूबाजूला शाळकरी मुले वयोवृद्ध नागरिक पावसामुळे बचावाकरिता छत्र्या घेऊन उभे राहतात आगार व्यवस्थापकांनी या याविरुद्ध प्रवाशांना बसण्यासाठी शेडमध्ये बैठक व्यवस्था तरी करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे